बी अक्षरावरून नावे असलेल्यांचे राशी भविष्य। नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे। आज आम्ही तुम्हास बी अक्षरापासून सुरू होणाऱ्या नावाच्या व्यक्तीचे वार्षिक राशी भविष्य या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। जसे की करिअर राशी भविष्य, शैक्षणिक राशी भविष्य, कौटुंबिक राशी भविष्य, प्रेम आणि वैवाहिक राशी भविष्य, आर्थिक राशी भविष्य, आरोग्य राशी भविष्य आणि काही महत्त्वपूर्ण गोष्टी। तर चला मग जाणून घेऊया विस्तारामध्ये। त्याआधी जर तुम्ही आमचं चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। तर चला मग जाणून घेऊया। सर्वप्रथम जाणून घेऊया करिअर आणि व्यवसायाबद्दल। जर तुमचा करिअर आणि व्यवसायाच्या गोष्ट केली तर वर्ष 2022 तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही नवीन बदल होण्याची शक्यता दर्शवित आहे। जर तुम्ही नोकरी करता तर वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल राहील। तुम्ही जी मेहनत केली आहे त्यासाठी उत्तम फळ तुमच्या समोर असतील आणि त्या कारणाने तुम्हाला स्वतःवर विश्वास करण्याची अधिक संधी मिळेल। यामुळे तुमचा करिअरमध्ये वाढ होईल। जानेवारी पासून फेब्रुवारीच्या मधला वेळ कार्यक्षेत्रामध्ये काही बदल देखील होऊ शकते। तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल। हे वर्ष मेहनत करावा लागेल परंतु ती मेहनत व्यर्थ जाणार नाही। म्हणूनच विचार न करता मेहनत कायम ठेवा, म्हणजेच येणाऱ्या वेळेत तुम्हाला आपल्या करिअरमध्ये उत्तम उच्चता प्राप्त होऊ शकते। तर आता जाणून घेऊया वैवाहिक जीवनाबद्दल। जर वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता वर्षाची सुरुवात अपेक्षाकृत कमजोर राहील। तुम्हाला आपल्या दाम्पत्य जीवनात तणाव आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो। जीवनसाथीचा स्वभाव उग्रता आणि रागीट स्पष्टता रूपात परिलक्षित असेल। यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये ताणतणाव आणि राग देखील वाढू शकते आणि नाते तुटण्यावर येऊ शकते। अशा स्थितीपासून बचाव करण्यासाठी वादविवादाने पूर्णतः दूर राहा आणि जीवनसाथीला शांत होण्यासाठी चांगले प्रकारे समजवण्याचा प्रयत्न करा। तर आता जाणून घेऊया प्रेम जीवनाबद्दल। प्रेम जीवनाची गोष्ट केली असता प्रेम संबंधित गोष्टींसाठी वर्षाची सुरुवात उत्तम आहे। तुम्ही प्रेमाच्या सागरात वाहाल आणि आपल्या प्रियतमाच्या अगदी जवळ बनून राहाल। तुम्हाला वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आपल्या प्रियकरासोबत विवाह करण्याचा यश मिळू शकते, परंतु वर्षाच्या मध्यम अपेक्षाकृत कमजोर असणार आहे आणि नात्यामध्ये गैरसमज जन्म घेऊ शकते। यामुळे तुम्ही दोघे एकमेकांवर नाराज देखील होऊ शकता। अशा स्थितीमध्ये त्यांना मनवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रेमाचे नाते नाराज होणे आणि मनवणे असते। एक उत्तम प्रेमीच्या रूपात त्यांचे साथ द्या आणि त्यांच्यासोबत बोलून त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर जाणून घेऊया आर्थिक जीवनाबद्दल। वर्षाच्या सुरुवातीमध्ये आर्थिक दृष्ट्या वेळ सामान्य राहील। तुम्ही बरेच प्रयत्न कराल की आपल्या कमाईमध्ये वृद्धी व्हावी। हा प्रयत्न वर्षाच्या मध्यमामध्ये जाऊन यशस्वी होणार आहे आणि एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्ये आर्थिक लाभ प्राप्ती होईल। जानेवारी पासून फेब्रुवारीच्या मध्ये जिथे एकीकडे कमाई ठीकठाक राहील तर दुसरीकडे काही विनाकारण गुप्त खर्च होत राहणार आहे, जे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये चढ उतार घेऊन येतील। ऑक्टोबर पासून नोव्हेंबर मधील वेळ आर्थिक दृष्ट्या विचार करण्याचा असेल। यावेळी कुठल्याही प्रकारची गुंतवणूक नुकसानदायक सिद्ध होऊ शकते। डिसेंबरचा महिना आर्थिक दृष्ट्या अपेक्षाकृत अनुकूल दिसत आहे। तर आता शेवटी जाणून घेऊया स्वास्थ्य राशीबद्दल। आरोग्याच्या दृष्टीने पाहिले असता हे वर्ष तुमच्यासाठी मध्यम प्रतीत होत आहे। वर्षाच्या सुरुवातीमध्ये आरोग्य समस्या येऊ शकते। जर तुम्हाला माहित आहे तर तुम्हाला महिलांनी होणारी समस्या, मासिक धर्म संबंधित समस्या आणि रक्ताच्या कमीचे शिकार व्हावे लागू शकते। यांचा विपरीत जर तुम्ही पुरुष आहे तर तुम्हाला रक्त अशुद्धी आणि अनियमित रक्तदाबाचा सामना देखील करावा लागू शकतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलं। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।
तर चला मग भेटूयात नया व्हिडिओ सोबत. धन्यवाद.